देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुणश्चांगे तार्थं वक्षामि लेशतः अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते। अस्मत्कुरुसमारम्भ टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविदो नूनं मनाङ्म कृताः श्रीसत्यात्मगुरो तदङ्ग्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्, हरिः ओम्, हरिः ओम्। स्वस्त्यस्तु। अशेडसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण कलिकृतकल्मषापनोदनपुटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते अद्य श्रीमद्भगवद्गीताभाष्यविवरणारम्भे सति किञ्चित् पुरुकथानुवादः। हरिः ओम्, हरिः ओम्, हरिः ओम्। आजचा श्लोक है कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलहेतुः भूः मा ते स्वंगोस्त्वकर्मणि। सकाम कर्णरन सकाम कर्म कर्णरन उद्देश्यून् श्रीकृष्णने यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते प्रवदन्ति न मनीषिणः इत्यादि श्लोकाने काम्य कर्माची निंदा त्याने केली आहे। काम्य कर्माची निंदा श्रीकृष्णाने केली, ठीक आहे, पण वेदामध्ये आणि वेदाच्या कर्मविधाना संदर्भात स्वर्ग कामो येजे सर्व कामो येजेत कार्यर्या येजेत न स्वर्ग कामो येजेत पृष्टि कामो कार्यर्या येजेत लक्ष्मी कामो श्री सूक्तेन येजेत। तिथे काही कामना ठेवून यज्ञ याग करण्याच्या दृष्टीने सांगितलेला आहे। तो काम्य कर्माची निंदा कशाला करता आणि स्वर्गकाम यजेत म्हणून विधीसुद्धा आहे। शास्त्रविधी शास्त्रविधीचा विरुद्ध कृष्ण कसे काय सांगतो असा हा प्रश्न आल्यानंतर श्रीकृष्ण उत्तर देतो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
माँ कर्म फल हेतुर्भू माते संगोस्तु अकर्मणे। ह्या श्लोकाचा वरवरचा अर्थ अर्थात आपाततः अर्थ असा होतो, काम करणे हे तुझा कर्तव्य आहे, काम करण्यात तुझा अधिकार आहे, पण फलाची इच्छा करू नको आणि फलाचे फलकर्म प्राप्त करण्याचे कोणतेही कारण सांगू नको। मा कर्म फल हेतु भू, कर्म फल हेतु कर्म करू नकोस आणि अयोग्य कर्म आहे। माते संगोस्तु अकर्मणी, जे काय अकर्म आहेत त्याच्यामध्ये तुझा कोणतेही संबंध ठेवू नकोस। ह्याचा ह्या श्लोकाचा विरोध भारत देशामध्ये अनेकदा झालेला आहे। कम्युनिस्ट, हिंदू विरोधी, भगवद्गीता विरोधी अनेक लोकांनी सांगतात हे कसली भगवद्गीता आहे, कामगारकडून काम करून घ्या पण पैसे विचारू नका, पगार विचारू नका, फुकट काम करा। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे कसले विचार आहेत। म्हणून गीता हा समाजविरोधी आहे, भगवद्गीता हे कामगार विरोधी आहे। कर्नाटकामध्ये तर रायचूरमध्ये असे काही नास्तिक संघटनांनी भगवद्गीता पुस्तक सुद्धा जाळले। पण त्यांना माहीत नाही ह्या श्लोकाचा भावार्थ काय आहे। ह्या श्लोकाचा भावार्थ आहे की कर्मण्येव अधिकार, देवाने तुला मनुष्य जन्म दिला आहे, देवाने तुला इंद्रिय अवयव दिले आहेत, देवाने तुला ही भूमी दिली आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स दिला आहे आणि देवाने तुला विशिष्ट वर्णामध्ये तुला त्याने जन्म दिला आहे। सर्व भगवंतांनी दिले आहे आणि ज्याच्याकडून आम्ही लाभ घेतो त्याची आज्ञा पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याची आज्ञा काय आहे की तुझं कर्तव्य कर्म तू कर, मा फलेषु कदाचन, फलेषु ते अधिकार हा मा नाही आहे। कशाला म्हणजे फलदाता मी आहे, तुमच्या कर्म बघून तुमच्या प्रयत्न बघून मी तुम्हाला योग्य त्याचा फळ देतो, पण मला हेच फल भेटला पाहिजे तो आग्रह करण्यात मध्ये कोणत्याही जीवाला जीवात्म्याला अधिकार नाही। जे ज्याच्या अधीनतेने आम्ही काम करतो तो काम केलं पाहिजे आणि त्यानंतर त्याचे काम इत्यादी बघून तो काम करवून घेणारा पैसे देतो, हे सर्वत्र जगात व्यवहार आहे। पण मी काम केलं म्हणून तो स्वतः यजमानाचा तिजोरी उघडून स्वतः जितक्या पाहिजे पैसे घेतो का, कोणी देतोत का, देतात का, नाही। कृष्णाचा अधिकार आहे तुम्ही मनुष्य स्वतंत्र आहात
आणि फल प्राप्तीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार नाही. माझी इच्छा असेल तर तुम्हाला फल भेटतो. म्हणून माझी इच्छा काय आहे समजून त्या रूपाने तुम्ही काम करा. बीज पेरणं हा शेतकरीचं काम आहे. बीज पेरतो, गोबर घालतो, ठिबक सिंचन करतो, पण योग्य वेळी पाऊस माणसाचा हातात नाही. आणि जेव्हा त्या ह्याच्यामध्ये फुलं आलेली असतात त्यावेळी पाऊस नको, पण त्यावेळी अवेळी पाऊस पडतो. त्यावेळी अवेळी पाऊस पडून किती हानी झालेल, करोडो करोडो तो ह्याचे हानी झालेली आहे. म्हणून देवाचे सांगते हे प्रकृती म्हणा, देवेच्छा म्हणा, देवाची इच्छाचा अनुसार आम्हा फळ भेटतो. म्हणून विश्वासाने कर्तव्य कर्म करायचं. एका विद्यार्थी आहे, पेपर लिहिणं त्याचे अधिकार आहे. मला इतकंच मार्क द्या म्हणून सांगण्याचा अधिकार त्याचा नाही. करेक्शन करणारा त्याचे उत्तराचे भाव बघतात आणि शैली बघतात, अक्षर बघतात, स्वच्छता बघतात, शिस्त बघतात, त्याच्यावरून ते मार्क देतात. पेपर लिहिला, मी इतका उत्तर लिहिला आहे, मला इतका मार्क भेटला पाहिजे म्हणून तोच मार्क देतो का? नाही. फल देणारा व्यक्ती त्याच्यावरचा व्यक्ती असतो. कंपनी सांगते हां तुझे ग्रॅज्युएशन असं आहेत, तू ह्या क्लास 1 क्लास 2 क्लास 3 अपॉइंटमेंट तुझा झाला आहे आणि तुझ्या पगाराची ही स्थिती अशी आहे, वर्षाला इन्क्रीमेंट आणि बेसिक एंड इथपर्यंत आहे. तो मी काम केला तो काम केलं, क्लास 1 ऑफिस करतो त्याला जास्त पगार देता, मला कशाला कमी देता, हे सांगू शकतो का? असा व्यवहारमध्ये आहे का? व्यवहारमध्ये नाही ना. तो तसेच तिथे मा फलेष्टु कदाचन, अर्थात फलविषयकी स्वातंत्र्य तुला नाही. फलविषयक स्वातंत्र्य तू मनात बाळगू नको. मा कर्म फलहेतुर्भू, मी स्वतंत्र आहे, फल प्राप्त करण्यासाठी मी स्वतंत्र आहे. अर्थात मीच देव आहे, अहम ब्रह्मास्मी, हे विषय करू नकोस. काही असेल तर तुझ्या कर्माची स्थिती बघून तुला स्वर्ग नरक किंवा देणारा मी आहे, बसलेला आहे भगवान, बसलेला आहे. म्हणून वाईट कर्मसुद्धा करू नकोस. वाईट कर्म केला तो तुला शिक्षा भेटणारच, चांगला काम केला तुला चांगला फल भेटतो. हे माझा भगवंताचा हा संकल्प आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये कामात्मानां निंदा कृता, जे फक्त कामाकडे फलकामना जे करतात त्यांची निंदा इथे केलेली आहे. फलाची इच्छा करणाऱ्यांना कशाला, की विद्यार्थी फक्त मार्क्ससाठी अध्ययन केला तो परीक्षेपर्यंत त्याला आठवण असतो, परीक्षेचा दुसऱ्या दिवशी तो विसरून जातो. ज्ञानासाठी अभ्यास केला मार्क्ससुद्धा भेटतो, पुढच्या जीवनातसुद्धा त्या शिक्षणाचा त्याला उपयोग पडतो. पण आजकाल सर्व विसंगती आहे. आमच्याकडे MSc होतात फिजिक्स केमिस्ट्री घेऊन, नंतर बँकेत काम करतात. MA होतात
तो त्यानंतर क्लार्क म्हणून कुठे तर काम करतात. ही विसंगती आजची आहे. जो ज्ञान आहे ते ज्ञानासारखं पैसे जास्त येऊ दे कमी येऊ दे, पण त्याच्या प्रामाणिकपणाने करणं हे अत्यंत आवश्यक. समाजाच्या दृष्टीने सुद्धा तो आमच्याकडे आमच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपाल असताना दोन चार वेळा मी टीचर रूममध्ये ते ऐकत होतो. तो कोण दोन तीन अध्यापक जे होते रोज ह्या महिन्यात किती भेटेल, कसा भेटेल, काय भेटेल, त्याच्यासाठी दुसरं काय केलं पाहिजे, की कुठे ॲप्लिकेशन केलं पाहिजे, पण ते क्लासमध्ये काही काम करत नव्हते. फक्त मला किती पगार भेटतो त्याच्यावरच चर्चा. पण मी बघितल्यानंतर त्यांच्या शिकवण्याच्यामध्ये याच्यामध्ये काही प्रगती झाली नाही. त्यांना बोलवून मला सांगावं लागलं, तुमचं काम शिकवायचं आहे आणि तुमचा जे काय क्रम आहे त्या क्रमाने पगार तुम्हाला भेटतोच, पण मी काम करत नाही, फक्त पगार पाहिजे, हे कुठेही नाही. आणि वर्क टू रूल हे केव्हाही घातक असतं. इतके पैसे इतकेच काम. एकदा काय झालं की एका व्यक्तीचा जोडी, मी अजून लहान होतो, एक पुरोहिता जोडी त्या हेल्प करायला मी गेलो. त्या दिवशी त्याने संकल्प केला 1000 हवतीचा, यजमान नाही म्हणून 200 हवतीने संपवलं. नंतर मी त्याला विचारलं, तू संकल्प केला होता 1000 हवतीचा, 200 मध्ये कशाला संपवला? अरे तो दक्षिणा कमी देतो म्हणून. पहिला सांगा, तुम्ही दक्षिणा कमी देता इतकंच आवते देतो म्हणून पहिला सांगायला काय झालं तुम्हाला? नाही, म्हणून याच्याकडे सांगतो, कर्मण्येवाधिकार असते, काम व्यवस्थित करा, त्याच्या योग्य मोबदला देणारा मी, देणारं दुसरं काय व्यक्ती आहेत, अधिकारी आहेत, ते काय चुका करतील, पण देव चूक करत नाही. तुमची प्रामाणिकपणा बघून देव तुम्हाला फल देतो. आम्ही लोकांना लबाडू शकतो पण देवाला नाही. तो म्हणून कर्मण्येवाधिकार असते, प्रामाणिकपणाने कर्म तू कर आणि फलदातृ स्वातंत्र्य तुला नसल्यामुळे तू जे काय मी फल देतो त्याच्यासाठी वाट बघ. मा कर्मफल हेतुर्भूः, कर्मस्वातंत्र्य मला आहे म्हणून तू समजू नकोस. आणि वाईट कर्मामध्ये तुझा संग असू नये. याविषयी भाष्य आणि तात्पर्य कसे काय विवरण कर सकतात आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. म्हणून कर्मण्येवाधिकार असते, समाजविरोधी नाही. कर्मण्य आहे, प्रामाणिकपणाने कर्म करत जा, मी तुझा मागे आहे, मी तुला योग्य फल देतो. नाहीतर तुझी इच्छा या कर्मामध्ये इतके इतके पैसे, त्यावेळी असे केलं तर केव्हा येतात, आम्हाला जे भेटलं ते भेटत नाही. तो एकाकडे असंच झालं. माझा एक जोडीदार होता, ते यजमान चांगले होते, तर त्याने पवमान होम केला. मी 30 वर्षापूर्वी सांगतो. तर त्याने यजमानाने सांगितलं, किती दिला पाहिजे? त्याने सांगितलं 500 दिलाच पाहिजे. यजमानाने सांगितलं, तुला मी 1500 रुपये देणार होतो, ठीक आहे 500 देतो, घेऊन जा. अर्थात ह्या कर्माचा फल किती आहे ते सुद्धा आम्ही अज्ञानी असतो. म्हणून देवावर सोडून टाकायचं. तुझी आज्ञा, मी कर्तव्य केला आणि
जो का तू का जे दे तो मला तो ग्राह्य आहे. इतकंच काम इतकंच पैसे त्यावेळी काय होतो तो यजमानाला कामगाराच्या विषयी विश्वास उत्पन्न होत नाही आणि त्याला केव्हाही तो प्रमोशन देणार नाही, चांगला काम सुद्धा सांगणार नाही. जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला जास्त काम देऊन जास्त पैसे द्यायला तो इच्छा करतो. देव तुझा तसेच आहेत, जितका मी प्रामाणिकपणाने करतो तितका देव आम्हाला जास्त देतात, पण त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आम्हाला नसतो. हे ह्या श्लोकाचा मतितार्थ आहे. आता भाष्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करू. कामात्मनाम निंदा कृता. प्रश्न आहे, हे भगवान काम्य कर्मण करणाऱ्यांना तुम्ही निंदा केला, हे योग्य आहे का? येषाम स्वर्गकामो यजेत, याच्याला म्हणजे शास्त्रामध्ये स्वर्गकामो यजेत इथे कामना करा म्हणून सांगितलेलं आहे. तो असं प्रश्नाचं उत्तर देतात, कर्मण्ये अधिकार असते मा फलेषु कदाचन. ते कर्मण्ये वाधिकार ते तुला अर्जुन लाला संबोधन करून श्रीकृष्ण प्रत्येक सांगतो ते इति उपलक्षणार्थम. अर्थात तू ज्ञानी आहे, साक्षात इंद्रांश संभूत आहे तू, की हे असे विचार करायचा का? यद्वा जयेम यदिवानो जयेयु, जिंकतो की नाही जिंकतो, फल काय भेटतो कोणाच ठोक, कशाला करायचा? ज्ञानी व्यक्ती तसे करत नाही. ज्ञानी व्यक्ती जे काम हातात घेतात ते करतात, जे काय भेटतो नंतर बघतात. हातात घेतल्यानंतर ते काम पूर्ण केलं पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. भागवत सप्ताहाला लोक मला बोलवत होते, ते विचार येतात तर तुमची दक्षिणा काय आहे. मी सांगायचं, भागवत प्रवचनाचं मी मूल्य सांगू शकत नाही आणि ते मूल्य तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून इतका द्या म्हटला वाटला तर भागवताचा हा मूल्य म्हणून मी डिसाईड केलेल्यासारखं होतो आणि ते भागवताचा अवमानना आहे. तुम्ही मला सप्ताहाला बोलवले आणि तुम्हाला जे देव प्रेरणा करतात द्या. मी दक्षिणेसाठी सांगितलेला नाही, मला सप्ताह करण्याचा आनंद आहे, तो आनंद मला भेटलेला आहे, तुम्ही काय देतात द्या. त्याने सांगितलं, व्यवहार कसा काय होणार? अरे व्यवहार तुम्ही कोण करणार? कृष्णाला माहीत आहे किती काय काय द्यायचं. तुम्हाला ते प्रेरणा करतील तो देणार. मी मे महिन्यामध्ये प्रत्येक 7 दिनला एक सप्ताह असा 4 ते 5 सप्ताह प्रत्येक सुट्टीत मी करायचं. पहिले 2-2 वर्ष पूर्ण बुक व्हायचं. एकाकडे कमी दिला काय म्हणत होता, पण देव दुसऱ्याकडे त्याचा डबल देत होता. मी संकल्पना करत होतो इथे मला त्यावेळी एका सप्ताहाला 2000-1000 भेटला की जास्तीत जास्त 2-3 हजार भेटत होते. एकाकडे 500 भेटायचं, एकाकडे 4000 भेटायचं. त्या अनुभवानं मी शिकलो की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेष्टु कदाचन, आणि फल देणारा देव केव्हाही पार्शालिटी करत नाही, अन्याय करत नाही. म्हणून फलाशाने मी केला की आमच्याकडे तमाशा करत होता, जास्त दक्षिणा जो देतो त्याला आशीर्वादाला त्याला दीर्घायुष्य प्राप्ती मस्तून हळू द्यायचं, तो पैसे कमी देतो दीर्घायुष्य प्राप्ती रस्तून जोरान फेकायचं त्याचं, आणि अजून काय कमी देतो त्याला
असा फेकायचा. हे तमाशामध्ये असतो हे नाही. तुम्हाला सांगितलं, होम करायला सांगितलं आहे, देवप्रीत्यर्थ तुम्ही करा आणि नंतर बघा कसे काय देव तुम्हाला लोक देणारे काय देते ते वेगळं, पण देव तुम्हाला केव्हाही कमी करणार नाही. ह्या अनुभवाने अनेक लोकांचा अनुभव आहे. इथले म्हणूनच हिंदीमध्ये एक म्हणाले, भगवान देंगे तो छप्पर फाड करके देंगे. आणि तू ज्ञानी किम अन्य का, तुझ्यासारखा ज्ञानीसुद्धा जेव्हा फलाचा विचार करून कर्तव्य विसरतो तो अन्य काम किम, सामान्य लोक अजून चुका करणारच. न त्वस्ते केटाम चित नते असते इति, त्यांना ज्ञान नाही पण तुला ज्ञान आहे ना. अरे इंद्रांश ज्ञानी, इंद्र ज्ञानी होता. हां सही ज्ञानी नरांश हा, अर्जुनामध्ये नररूपे श्रेष्ठ, नर म्हणजे शेष त्याचा अंश आणि स्वतःचा इंद्राचा अवतार आणि कृष्णाचा विशेष आशीर्वाद, हे तीन तीन बल त्याच्याकडे होते. तसा व्यक्तीसुद्धा मोहाने तो आज फलासाठी मी युद्ध करतो करायचा की नाही म्हणून विचार करत आहे, योग्य नाही. यदि तेषाम शुद्धसत्वानां न स्यात् ज्ञानं क्व अन्येषां, तुझ्यासारखा ज्ञानी व्यक्ती चूक करत असेल तर सामान्य व्यक्ती काय करणार रे. अर्जुन ज्ञानी म्हणून कुठे प्रसिद्ध आहे, उपदेशादेश सिद्धं ज्ञानं तेषां. तो स्वतः इंद्र त्याने विश्वामित्रांना ब्रह्मोपदेश दिला म्हणून तो पुराणामध्ये कथा येतो. तो म्हणून उपसत्ती उपदेशाच, इतकंच नाही स्वतः इंद्र शंकराकडे पार्वतीकडे आणि ब्रह्माकडे ज्ञान प्राप्त केलेला उल्लेख पुराणामध्ये भेटतो. म्हणून अर्जुन अज्ञानी नव्हता पण मोहात पडून तो चूक करत होता. मोह माणसाला आपला स्वाभाविकपणा विसरायला प्रेरणा करतो. इतकंच नाही पार्थ आर्षशेण इत्यादीचा विषयी तो अर्जुन श्रेष्ठ ज्ञानीमध्ये पार्थाचं नावसुद्धा आलेलं आहे. म्हणून कृष्ण सांगतो ज्ञानी व्यक्ती फलस्वातंत्र्याची कल्पना करत नाहीत, फल देणारा भगवान कर्तव्य माझा म्हणून कर्तव्य म्हणून ते करतात. म्हणून कामनिषेध एव अत्र, या श्लोकामध्ये फलकामनाचा निषेध आहे. फल घेऊ नको म्हणून कुठे सांगितलेलं नाही, फल मिळणारच. फलानीही अस्वातंत्र्येण भवंती, कशाला म्हणजे फल आमच्या हातात नाही. नाही कर्मफलानी कर्माभावे यत्नतो भवंती, आमच्या प्रयत्नाने डायरेक्ट आम्ही फल प्राप्त करू शकत नाही. आमचा स्वतः प्रयत्नाने आम्ही फल प्राप्त करू शकत नाही, व्यवहार आहे. तो मी टाटा कंपनीमध्ये काम करतो आणि त्यावेळी मला योग्यता बघून तो फक्त, नाहीतर मी स्वतः कंपनी काढतो काढतो किती लोकांना शक्य आहे. मला कोणाचा अधिकार काम करायचं नाही, स्वतःच मी करतो. पण त्याच्यामध्ये सुरुवातीचं 5-6 वर्ष काय भेटणार नाही, नंतर भेटेल पण ती जिद्द पाहिजे, पण तेव्हासुद्धा भगवंताचा अनुग्रह पाहिजे. नाही कर्मफलाने कर्माभावे, कर्म न करणाऱ्या व्यक्तीला फलसुद्धा भेटत नाही. काम्य कर्मिणो विपर्य प्रयत्नेपी अविरोधे, ठीक आहे, कर्तव्याला निश्चित रूपाने फल भेटत असतो पण केव्हा केव्हा तर मध्ये काहीतर हर्डल्स असतात. हर्डल नसेल तर फल भेटतो, हर्डल असेल तर भगवंताचे
अनुग्रहाची आवश्यकता त्याला पडते. अतः कर्म अकरणे एव प्रत्यवाय. ठीक आहे, फल मला फल नको, काम नको, मी फलसुद्धा नको त्या पाहिजे आणि तुमचं कर्तव्यसुद्धा मला नको आहे. तो म्हणून असे अनेक लोक गावामध्ये काम न करता बसणारे लोक आहेत. आई वडील जेवणाला खातील नाही तर कुठेतरी मंदिरामध्ये कुठेतरी जेऊ, कशाला काम करायचं, म्हणून अत्यंत आलसी लोक आहेत. देव सांगतो त्यांना की तुम्ही कर्तव्य कर्म नाही केला, कर्मण्येव अधिकार असते. कर्तव्य कर्म तुला केलाच पाहिजे. कर्म अकरणे प्रत्यवाह. संध्यावंदन करतो, आज संध्या केली, उद्या किती पैसे भेटले, मी दोन वेळा संध्या केली, गुरुजी पैसे द्या. हे एक तुझं कर्तव्य आहे. असे काही कर्तव्य असं आहेत त्याचं फल आम्हाला पूर्वी भेटलेलं आहे, आता कर्तव्य करणं बाकी आहे. देवाने मनुष्य जन्म दिला, ब्राह्मण जन्म दिला आणि सगळे इंद्रिय दिलं, इंद्रिय सुख अनुभवण्याची शक्ती दिली, त्याच्यासाठी वस्तू ठेवले, जगाची सृष्टी केली. फल तुम्हाला पूर्वीच प्राप्त झालेलं आहे. आता तुमचं कर्तव्य तुम्हाला करायचं आहे संध्यावंदन, पूजा, प्रार्थना, विधी विधान. नाही केला इतकं तुम्ही फुकट भोगत आहात ना. शरीर सुख, शरीराचं सुख तुम्हाला भेटत आहे, तो त्याच्यामुळे तुम्हाला पाप लागतं. मला फल भेटलं तरच मी करतो, मला फल भेटला तर सत्यनारायण पूजा करतो. नाही, पूजा करणं तुझं कर्तव्य आहे. कशाला? देवाने पला भरपूर त्याला दिलेलं आहे तुला. नाही तर देवाने नाही दिलं असलं तर, डोळे नाही दिलं असलं तर सुख प्राप्त करू शकत होता का? देवाने अवयव नाही दिले असलं तर ताप करू शकत होतो का? म्हणून कर्मण्येव अधिकार असते. देवाचे जे सांगितलेलं आहे ते कर्म तू कर, नंतर देव काय देणार अजून देतील तो. न तो ज्ञानादिनावा अकामनया फलप्राप्त. कर्म नाही केला तर अनिष्ट पापाचा बाधी आहे. आणि दुसरा, कर्म मुख्यतः ज्ञान साधन आहे. ज्ञान साधन. देव आम्ही फलकामना सोडून जेव्हा कर्म करतो, आमचे दोन अकाउंट आहेत बँकमध्ये. एक आहे सेविंग्स बँक अकाउंट, दुसरा आहे RD अकाउंट. सेविंग बँकेत घाला उद्या काढा, RD अकाउंट नाही. दोन वर्ष, पाच वर्ष जे काय तुम्ही सांगितलेलं असतो, तुम्ही घातलेल्या पैशावर परत व्याज भेटतो. पैसा व्याज म्हणून त्याच्यावर व्याज भेट, तुम्हाला व्याज भेटतो. देवाचे विशेष असं आहे की ब्रह्मज्ञानाने मोक्ष जेव्हा भेटत असतो तेव्हा कर्मसुद्धा तो ज्ञानाचे विशेष रूपाने साधन म्हणून व्यर्थ होतात. आपण जेव्हा निष्कामनाने मोठा फल जेव्हा भेटतो तो त्यावेळी निष्कामनाने मोठा फल जेव्हा भेटतो तो त्यावेळी सकामकम कशाला केलं पाहिजे? भगवंताच्या अनुग्रहाने कर्मण्येव अधिकार. कर्मण्येव अधिकार आहे. त्यामध्ये तू फक्त काम कर आणि फुकट काम कर म्हणून गीतेचा अभिप्राय नाही. कामनाशिवाय तू कर्म केला तर तो पुण्याचा अकाउंट RD ज्ञानप्राप्तीसाठी जातो आणि त्याच्यामुळे लाभ मोक्ष, नित्यसुख, नित्यसुखरूपी मोक्ष त्याने भेटतो. तो काय पाहिजे? नाही तर आत काय काम कर, इतकं घे, करतं कर झालं.
तो अत्यंत निरुपय। अतः अतस्तदेव कार्यम न तो कामेन ज्ञानाद निषेधान वा फल प्राप्ति। म्हणून कर्म कर्तव्य कर्म करणं हा वेदविहित आहे आणि मा फलेषु म्हणजे लौकिक फल, मोक्षफल कामना करू नको म्हणून कुठेही सांगितलेला नाही। मा फलेषु कदाचन म्हणजे लौकिक फलाच्या विषयी जास्त कामना करू नको हे शास्त्राचं सांगत आहे। म्हणून विवेकी व्यक्ती भगवत प्रीत्यर्थ काम करतो आणि दुसरे सामान्य व्यक्ती जे काय थोडा फल भेटतो, काम्यकर्माचा फल काय असतो, काम्यकर्माचा फल आहे स्वर्ग किंवा न येत्या इत्यादी संपत्ती, परत मरण, परत जनन, परत मरण, पुनरपि जननम, पुनरपि जननी जठरे शयनम, हे भगवंताचं मान्य नाही। भगवंत सांगतो तुला मी मोक्ष देत आहे रे, निष्कामनाने कर्म कर। कामवचनानां तात्पर्यं भगवतैव उक्तं तरी स्वर्ग कामो यजेत। असं फलस्तुती आहेत ना अनेक, याच्यामध्ये सुद्धा अर्थार्थे अर्थमापनुयात, कामानवापनवात कामे, अर्थार्थे अर्थमापनुयात इत्यादी फल सांगतात। मग हे फल कशाला सांगितलं? शास्त्र सांगतो रोचनार्थम फलश्रुती। सुरुवातीला अज्ञता असताना आरंभाला तसंच काम करे म्हणजे ते समजत नाही, म्हणून त्यावेळी देव तो प्रवृत्त होण्यासाठी हे फलस्तुती असते, हा शास्त्राचा उद्देश नाही। यथा भैषज्य रोचनम, भागवतमध्ये सांगितलेलं आहे, कडू औषध देण्याच्या पूर्वी त्याला थोडा गुड दाखवतो, हे गुड देतो आहे आकर, तो मुला आकर तो त्याच्या गुडामध्ये औषध मिसळून त्याच्या तोंडात टाकतात। तसे हे सुरुवातीचा आरंभ अज्ञानावस्थेत हे फलकामनेने तो आशा दाखवतात, पण उद्देश असतो निष्काम फलाने भगवत अनुग्रह प्राप्त करा, हे अत्यंत मुख्य उद्देश। म्हणूनच आजकाल सर्व जास्त औषधं शुगर कोटिंग असतात, त्याच्याला म्हणजे कडू लागू नये म्हणून। अतएव कामी यजेत इत्यर्थ, कामी यजेत कामना ठेवा, भगवत अनुग्रहाची कामना ठेवा, पण न तू कामी भूत्वा, फल माझ्या हातात आहे म्हणून अहंकाराने तू कामामध्ये प्रवृत्त होऊ नकोस। मनुस्मृतीपणे स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे, निष्कामं ज्ञानपूर्वंच, कर्तव्य करमित असताना समजून करा, न समजता कोणतंही काम करू नका। तीस वर्षापूर्वी एक व्यक्ती मला भेटला, त्याने सांगितलं गुरुजी मी वास्तुशांत करून घेतला। वास्तुशांत करून घेतला काय केला? कोणती देवताची पूजा केली? कोणत्या देवताला किती आहुती दिली? कोणकोण देवतांना तो नमस्कार केला? हे सर्व मला माहीत नाही हो। तो पुरोहितानं सांगितलं उठ म्हणजे उठलो, हात जोड म्हणजे हात जोडलो, पाणी सोड म्हणजे पाणी सोडलं। शास्त्र सांगतो असे कर्म करू नका, ज्ञानपूर्वक कर्म करा, समजून घ्या मी काय करत आहे ते समजून घ्या। अंधविश्वासाला आमच्या शास्त्रात थोडाही वाव नाही, अंधविश्वासाने कर्म करा म्हणून आमचे शास्त्र आमचा शास्त्र सांगत नाही। आमचा शास्त्र सांगतो निष्कामं ज्ञानपूर्वं, तुम्ही समजल्यानंतर काय होतो, हे देवता आहेत, हे देवता इंद्र आहे, वरुण आहे, हे फक्त पैसे स्वर्ग इतकेच नाही, अजून जास्त देण्याचं समर्थ आहेत। आणि आमच्याकडे राघवेंद्र स्वामीचं स्तोत्र आहे,
त्याच्यामध्ये सांगतात नाही मोक्ष प्रदाता अन्यो राघवेंद्रांना विद्यते. भक्तीने त्यांची पूजा केली तर मोक्ष मार्ग प्रवृत्त करण्याची त्यांच्या योग्यता आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे माझ्या मुलाला पास करा. जो व्यक्ती 1,00,000 रुपये देण्यास तयार आहे त्याला तुम्ही 5 रुपये मागत आहात. हे कसली बुद्धिवंत की बुद्धिमानी झाली. आम्ही गुरुजीच्या गुरुकुलात असताना एक अशा घटना घडली. आमचे गुरुजींचे एक शिष्य होते मूर्ती म्हणून. ते बिर्ला कंपनीमध्ये तो चांगल्या पदावर होते आणि त्यावेळी काय अत्यंत ब्राह्मणांना गरिबी इथे टेंडन्सीमध्ये सगळं शेतगीत सर्व गेले. तो केव्हा केव्हा तर आमच्या गुरुजीकडे यायचा आम्हाला हेल्प करा म्हणून. गुरुजीने आमच्या शिष्यांच्याकडे पाठवायचं सध्या ते काय देतील घेऊन येतात. एकावेळी एक व्यक्ती एक मंदिर त्याला बांधायचा होता. तो देणगी एकट संग्रह करत होता 5 रुपये 10 रुपये जास्तीत जास्त 100 रुपये. त्यावेळी मी सांगत आहे 35 वर्षापूर्वी 100 वर देणगी देणे मिळणं कठीण होता. तो त्या मूर्तीकडे गुरुजीने मला पाठवलं यांना घेऊन जा आणि त्यांना बिर्लाकडून काहीतरी हेल्प करतात का म्हणून विचारा. तुम्ही घेऊन गेलो. त्यावेळी त्याने त्यावेळी ह्या बिर्लाचा वडील होते त्यांना फोन लावला की एक मंदिराचं काम आहे तुम्हाला हेल्प करा. ठीक आहे उद्या त्यांना पाठवा मी हेल्प करतो. त्याने मला ॲड्रेस दिला आणि हे दिलं परिचय पत्र दिला. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्या बिर्लाने विचारलं मला अजून आठवण आहे मी त्यावेळी जास्त 17, 18, 19 वर्षाचा मुलगा होतो. त्याने त्या व्यक्तीला विचारलं मंदिर तुम्हाला बांधायचं आहे तो किती पाहिजे काय देणगे पाहिजे. त्याला 100 जास्त भेटला नव्हता. धैर्य करून सांगितलं आपण पण 1,000 दिला तर फार चांगला. तो बिर्लाने सांगितलं ठीक आहे मी मूर्त्यांना कळवतो तुम्ही जा. आम्ही आलो. 2 दिवस झाले 4 दिवस झाले 6 दिवस झाले उत्तर काही नाही आला. देतो म्हणून सांगितलं म्हणून ते असं तिथे येते तो होते आमच्या घरी. परत गुरुजीने मूर्तीकडे पाठवलं. त्याने सांगितलं त्याने दिला नाही का. नाही तुम्हाला कळवतो म्हणून सांगितलं का असं का. त्याने परत फोन उचलला. उचलल्यानंतर सांगितलं की ते व्यक्ती आले होते 1,000 मंदिर कुठे होतो. मला मी पूर्ण पैसे देण्यास तयार होता पण त्याने 1,000 म्हटलं मला काय तो विश्वासिक व्यक्ती वाटला नाही. तो विश्वासिक व्यक्ती असेल तर प्लॅनिंग घेऊन होतो तो टोटल किती खर्च होतो ते सांगतो. मला विश्वास वाटला म्हणून मी काय दिला नाही तुम्हाला कळवला नाही. त्याने आम्हाला सांगितलं उद्या मी येतो त्याला आणि आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेलं. आणि त्याने विचारलं ह्याच्यापूर्वी त्याने विचारलं होतं तो त्याने असं इतका मोठा बांधायचं हे बांधायचं आहे सर्व मिळून 4,50,000 रुपये खर्च होणार होते. तो मूर्तीने सांगितलं इट इज 4.5 लॅक्स आणि तो दुसरा खर्च सर्व मिळून 5 लाखपर्यंत होतील. त्याने ठीक आहे ए सेक्रेटरी 5 लाख चालली 5 लाखचे चेक देऊन टाकले. अर्थात कोणापुढे काय मागायचं हे सुद्धा हे श्लोक शिकवितो. कर्मण्येवाधिकार असते माफलेष्टो कदाचन. तुला माहीत नाही देव काय देणार आहे. तू टुटका फुटका तो मागून घेतला तर मूर्ख होशील. देव मोक्ष द्या मोक्षप्रदाता हम तुझ्या घराच्या पुढे मी संपूर्ण नदी पाठवणार आहे या वाहनार तर उदपाने पण तू एक लोटा पाणी मागत आहे कसलं मूर्खपणा. म्हणून कर्तव्य कर म्हणून काम कर रे तुला मी देतो छप्पर फाड करके देतो. म्हणून देव सांगतो मा फले फलामध्ये तुझा स्वातंत्र्य नाही तो स्वातंत्र्य तो माझ्याकडे आहे. म्हणून वसंते वसंते ज्योतिषाय जेता यज्ञ करा पण फल देवाला सोडून टाका.
देव तुम्हाला केव्हाही कोणत्याही परिस्थितीत अन्याय करत नाही. म्हणून मा कर्मफल हेतुर्भूः, मला इतकंच फल भेटला पाहिजे, मी हे फल पाहण्याचा स्वतंत्र आहे म्हणून तू कल्पना करू नकोस. आता मा कर्मफल हेतुर्भूः, म्हणून कर्मफलम तत्कृतो हेतुः यस्य सः, कर्मफल प्राप्त करण्याच्या विषयी तो मी स्वतंत्र आहे म्हणून तू समजू नकोस. तर नको, मला फलाचे आत्तापर्यंत माहीत नसेल तर मी करणार नाही, नाही करणार नाही म्हणून सांगू नको. कर्तव्य आहे तुझं, ब्राह्मण आहे, अध्ययन अध्यापन यजन याजन दान प्रतिग्रह तुझं कर्म आहे, क्षत्रिय आहे तू, त्यावेळी तुला यजन दान आणि अध्ययन आणि राष्ट्ररक्षण आणि अनेक दुःखी लोकांचा तो दुष्टापासून संरक्षण हा तुझा कर्तव्य आहे. नाही कर्तव्य केलं नरकाला जातो तो, कितीही यज्ञ कर पण तुझा कर्तव्य तो नाही केला. ब्राह्मण झाला तू काही कर पण तुझं हे षटकर्म नाही केला, अध्ययन अध्यापन यजन याजन. म्हणून अष्टमीच्या दिवशी अध्यापन प्रवचन द्यायलाच पाहिजे, तो कर्तव्य ब्राह्मणाचा. तो प्रवचन आणि अध्यापन हे आमचं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. नाही तर कर्म अकरणे माते संगोस्तु अकर्मणे, अकर्मणे संग मास्तु, मी काय करणार नाही म्हणून कर्तव्यहीनतेच्या विषयी तू हे त्या तशा लोकांचा संग करूच नको. कर्तव्यहीनतेच्या विषयी तुझी संकल्पना नको, कर्तव्य कर्म करीत राहा. अन्यथा फलाभावेपी मत्प्रसादाख्य फलाभावात, संध्यावंदनातला तुला पैसे भेटणार नाही, माझा अनुग्रह भेटतो, तो सोडला तर माझा अनुग्रहातून वंचित होते. म्हणून शास्त्र सांगतो नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रमोचित कर्म हे देवाची आज्ञा म्हणून तुम्ही काम करा, नाहीतर त्याचा अनुग्रह तुम्हाला भेटणार नाही. आणि त्याचा अनुग्रह म्हणजे तुमच्या कल्पनेचा हजार पट श्रेष्ठ असतो. मन्यते, हां, माझ्या अनुग्रहाने जे भेटतो परमलाभम त्याच्यापुढे दुसरा लाभ नसतोच जगात. इच्छा तस्याच्या युक्ता, आणि पण तरी काही कामनाशिवाय मी काम करू शकत नाही, काय करायचं. तो त्यावेळी असा होतो वृणीमहे परिशोषणाय, भगवत प्राप्तीसाठी भगवत प्रीत्यर्थ काम करा, ती कामना ठेवा, ती कामना ठेवू नको म्हणून शास्त्र सांगत नाही. इति महदाचारात, ज्ञानी लोक असेच करत आलेले आहेत. अनिंदनात विशेषत, म्हणूनच आचार्य आपल्या तत्पर्णेमध्ये सांगतात ज्ञानभक्ती हरेस्तृप्ती, देव मला ज्ञान दे भक्ती दे आणि माझ्या कर्माने तू संतुष्ट हो, हे ही कामना ठेवलीच पाहिजे. आणि ह्याचे शास्त्र सांगितले ठेवा म्हणून सांगितलेलं आहे, दुसरी इच्छा नको म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून ते सोडलं पाहिजे. आता नैकात्मता मे स्पृहयंती केचित, देव सांगतात काही लोक असे आहेत तुम्हाला मोक्षसुद्धा नको म्हणतात, मला तू पाहिजे म्हणून, माझ्यावर इतका प्रेम करणारे आहेत, तुम्हाला मोक्ष नको मला तू पाहिजे, जे तुझ्या जोडे तो मोक्ष सर्व सर्व भेटतो त्यांना माहीत असतो. भक्ती अन्विच्छंत, भक्तीची इच्छा करत काम करतात म्हणून प्रमाण आहे. ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्माची जिज्ञासा करा. अथ अतः, आता म्हणजे मोक्ष प्राप्त होतो म्हणून ब्रह्मजिज्ञासा करा. विज्ञाय प्रज्ञाम कुर्वीत, समजून देवाकडे मोक्ष मागले पाहिजे. स्वार्थसेवकं प्रति न तथा स्नेहा,
किम ददामि उक्तुते, जो पैसे मागतो भगवंत त्याला प्रेम जास्त करत नाही, जो सांगतो पर तुमची सेवा द्या तोच भाग्य मला आहे त्याच्यावर देव भरपूर देतो। म्हणून हनुमंतांनी काय विचारलं, सर्वांनी विचारलं मला इतके पैसे द्या रामाला अभिषेकामध्ये वेळे, हनुमंताला विचारलं तुला काय पाहिजे रे, हनुमंतांनी सांगितलं की मला तुमची सेवा, त्याच्यावर दुसरं काय म्हणतो। म्हणून देवाने त्याला स्वतःचा सहभोग म्हणून सुख त्याने दिलं। सहभोग म्हणजे आम्ही संसारामध्ये जितके लोक कृष्णार्पण म्हणून जे सांगतात त्याचा पुण्याचा जो सुख आहे देव आपल्या जोडे हनुमंताला सुद्धा आज रोज देत आहे। कशाला तो फक्त सेवा मागितली होते म्हणून। इथे लौकिक न्याय आहे, लोकामध्ये आम्ही बघतो की काय पाहिजे होतं ना, गुरुजी मला सेवा भेटले भरपूर आहे असं सांगण्यावरती गुरुजी विचार करतात त्याला काय मागत नाही थोडं जास्त देऊ, तो मागतो ठीक आहे तर देऊन टाकू पाडू तो। म्हणून व्यवहारसुद्धा असा आहे, भक्ती ज्ञानादि प्रार्थना कार्या इति सिद्धम असे इथे सांगितलेलं आहे। अर्थात कर्तव्य म्हणून तुम्ही कर्तव्य कर्म करा, फल भगवत प्रीत्यर्थ कर्म करा, फल जे काय द्यायचं आहे भगवंत देतो, फल त्याच्या हातात आहे, आम्हाला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही। आणि फक्त इतकंच पैसे इतकंच काम म्हणून तो केला तर वर्क टू रूल करणारा केव्हाही पुढे जात नाही, आणि कर्म नाही केलं तर तुला पाप आहे नरक प्राप्त होतो। कर्म केलंच पाहिजे पण भगवत प्राप्तीसाठी भगवत तृप्तीसाठी काम करण, म्हणून आमच्याकडे तो सर्व म्हटल्यानंतर देशकाल सांगितल्यानंतर भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थम इदम कर्म करिष्ये हे संकल्प आमच्याकडे पूर्वीपासून आहे। आणि ह्याच्याविषयी भागवत तात्पर्य काय सांगतो आम्ही पुढचा प्रवचनात बघण्याचा आम्ही प्रयत्न करू, वेळ संपलेला आहे। हां, गीता तात्पर्यमध्ये काय आहे ते उद्याचा नेक्स्ट दुसरा ह्याच्यामध्ये आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू। कशाला म्हणजे आतापर्यंत 55 मिनिट झाले, वेळ संपलेली आहे, तो पुढच्या प्रवचनात। आणि आता गीताभाष्याचा ऐकणाऱ्या श्रोतांना एक विनंती आहे, पुढचे 10 दिवस अर्थात 6 तारीखपर्यंत पुढच्या महिना एप्रिल 6 पर्यंत प्रवचन राहणार नाही, तो 10-11 दिवस मी बाहेर आहे, अनुकूलता भेटले तर बघतो नाही तर 10 दिवस नाही। आता परत आता 7 एप्रिलला आपण प्रवचन ऐकू शकता। श्रीकृष्णार्पणमस्तु।